सुनेत्रा पवारांच्या बॅनरची. बारामतीमध्ये पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांचे बॅनर झळकलेत. सुनेत्रा पवार यांचा भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख ही या बॅनरमध्ये करण्यात आलेला आहे. तर खरं तर लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचे बॅनर्स काढण्याची नामुष्की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर ओढावली होती. आता मात्र राज्यसभेवर खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. आणि यासोबतच भावी मंत्री असाही उल्लेख यावेळी सुनेत्रा पवारांचा या बॅनरमध्ये करण्यात आला. आपण पाहतोय बारामतीमध्ये सध्या सुनेत्रा पवारांच्या अभिनंदनाचे हे बॅनर्स ठिकठिकाणी खरं तर झळकत आहेत. याआधी लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी दारुण पराभव केला होता, त्यामुळे अशा प्रकारचे हे जे बॅनर लावले होते ते काढण्याची नामुष्की राष्ट्रवादी वर ओढवलेली होती. आणि आता मात्र पुन्हा एकदा हे बॅनर लावण्यात आले.